शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। कोविड-19 जैसी महामारी के चलते दिया हाउसिंग कीपिंग कंपनी राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठ ने कामगारों को 10 से 15 वर्षों से काम कर रहे कामगारों को काम से बाहर निकाल दिया। अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस संगठन की ओर से विक्की बड़ेल महाराष्ट्र सचिव इनके नेतृत्व में राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठ नागपुर हाउसकीपिंग कंपनी द्वारा चल रहे ठेके अंतर्गत काम कर रहे कर्मचारी को निकाल बाहर करने, अपमानजनक व्यवहार करने एवं काम से कम करने की धमकी कर्मचारी को दी जा रही थी, जिसके चलते पिछले 10 से 15 वर्षों से काम कर रहे कर्मचारियों को काम बंद करना पड़ा एवं अपनी समस्याओं को लेकर विभाग के बाहर बैठकर अपना रोष जता रहे कर्मचारियों ने बताया कि उनके जिस प्रकार से व्यवहार ठेकेदार कंपनी द्वारा किया जा रहा है वो असमंजस जैसा है, इसीलिए कंपनी का ठेका बंद होना चाहिए। और कुल सचिव राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज विद्यापीठ नागपुर ने कामगारों का ख्याल रखना चाहिए, ऐसी मांग संगठन की ओर से की गई। इस अवसर पर पुलिस प्रशासन पहुंचने पर उन्होंने ठेका कंपनी के साथ बैठकर निष्कर्ष निकालने की सूचना देकर कुल सचिव प्रशासन ठेका कंपनी एवं संगठन का शिष्टमंडल बैठक कर सभी मांगों को कामगार के मद्देनजर रखते हुए काम पर वापस लिया गया एवं भविष्य में ऐसी परिस्थिति निर्माण न हो इसलिए अनुग्रहित किया। इस अवसर पर प्रमुखता से युवक कांग्रेस महाराष्ट्र सचिव रोहित खैरवार, सोशल मीडिया समन्वयक नागपुर लोकसभा युवक कांग्रेस स्वप्निल बावनकर और आदि अन्य लोग उपस्थित थे। साथ ही इन्होंने न्याय की हक की गुहार लगाई है। माझा नाव विक्की प्रसाद बडेल, मी अखिल भारतीय सपा मजदूर काँग्रेस संघटनेचा महाराष्ट्र सचिव। आपण सगळे बघत आहे राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बाहेर हे सगळे हाऊसकीपिंग अंतर्गत ठेकेदाराच्या अंतर्गत काम करणारे सफाई कामगार, मजूर, सुपरवायझर इत्यादी महिला आणि पुरुष कर्मचारी आहे, यांच्यावर कोरोनासारख्या महामारी परिस्थितीमध्ये इथे एकीकडे महामारीचा मागे शासन प्रशासन पूर्ण हिंमत करून लढत आहे, हा पोलीस प्रशासनसुद्धा लढत आहे, तर त्वरितच आले जसं हे कर्मचाऱ्यांवर थोडासा आनंद झाला, त्वरित पोलीस विभागसुद्धा इथे उपस्थित झाला आहे। आपल्याला सांगण्याचं तात्पर्य असं की हे कर्मचारी गेली 10 ते 15 वर्षापासून इथं कामं करत आहे आणि कामं करत असताना पुराना जो ठेकेदार आहे यांना व्यवस्थितरित्या चांगल्यारित्या मांडणी देत होता, पगार देत होता, एक चांगल्या शिस्तीनुसार कामकाज यांच्याकडून करून घेत होता। काही महिन्या अगोदर या नागपूर विद्यापीठाने नवीन ठेकेदाराला एक नवीन ठेका काढून नवीन माणसाला एक नवीन कंपनीला ठेका दिलेला आहे। तो ठेकेदार यांना गेल्या 1-2 महिन्यापासून या प्रकारे त्रास करून राहिला की वेळेवर वेतन देणी नाही, कामावरून काढून घेण्याची धमकी, महिलांसोबरोबर बोलचाल बरोबर नाही आहे, त्यानंतर ठेकेदाराचा जो एक जो सगळं काही चालवतो जो माणूस आहे त्यांनी गेल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये कमीत कमी 25 ते 50 लोकांना कामावरून कमी केलं आहे। इतकंच नव्हे तर इथे जे उपस्थित आहे यामधील अधिकतर लोकांना उद्यापासून कामावर नको या प्रकारची धमकीसुद्धा दिलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये हे लोक कुठे जाणार आणि यांचं उदरनिर्वाह काय? एक तर सर्वात आधी हा सुप्रीम कोर्टाचा माझ्याजवळ आदेश आहे की ठेकेदारी प्रथा ही बंद झाली पाहिजे। या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे कोणतेही पालन होत नाही, जिथे तिथे ठेकेदारी पद्धती चालू आहे आणि या ठेकेदाराच्या मागे एक फार मोठा माहिती आहे का भ्रष्टाचार सुटेना कुठे लपलेला आहे। कामंही करतात, मेहनतही करतात आणि ठेकेदार घरी बसून पैसा कमवतो, या पद्धतीचा व्यवहार याच्यामागे चालूला आहे। आता आम्ही आमच्या संघटनेचं शिष्टमंडळ आत्मजन साहेबांना भेटणार आणि भेटल्यानंतर यांच्या पूर्ण समस्या त्यांच्यासमोर व्यवस्थित मांडणार। जर साहेबांनी व्यवस्थितरित्या आणि यांचं समाधान केलेले नाही तर संघटनेच्या वतीने या सर्व कामगारांनी आंदोलनाची तयारी करणार आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोडकेसाठ क्षितिजा देशमुख, रिपोर्ट NBCN न्यूज नागपूर।